असतो आणि ती आता कमजोर असेल तर आपण तिथे काय करू शकतो, त्याबदल्यात दुसरी कोणती जागा आपण लढू शकतो का, याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात आपण करायला हवी आणि ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आम आदमी पक्षाने भरूचमध्ये उमेदवार काल जाहीर केलेला आहे, तिकडे इंडिया आघाडीमध्ये चर्चा आणि दुसरीकडे उमेदवार जाहीर करणं. याच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात सुद्धा गेल्या 2 दिवसात दिल्ली चर्चा झालेली आहे. सर आणखी प्रश्न, हरियाणामध्ये नवनियुक्त मंत्र्यांचाच पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीत, राजस्थानमध्ये माफ करा, एकीकडे ही आहे भाजपची ही अवस्था आहे, दुसरीकडे 150 उमेदवार नवीन असणार आहे भाजपचे संपूर्ण देशभरात. राजस्थानमध्ये 1 महिन्यापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा पराभव होतो पोटनिवडणुकीत. यावेळेला बहुतेक पोटनिवडणुकीत भाजपा गाफील राहिली आणि ईव्हीएम मशीन सेट करायला विसरली, हा याचं उत्तर आहे. 150 उमेदवार नवीन दिले जाणार आहेत, देऊ त्यांना, देऊ द्या. प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुम्हाला नवीन दिसेल 2024 साली. सर उद्या राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत संध्याकाळी 4 वाजता, तुमची काय अपेक्षा आहे? बरोबर आहे की सगळ्यांच्या मनात जसा निकाल आहे त्याच्यापेक्षा वेगळा निकाल असेल असं त्यांच्या, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे. आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील, एवढंच मी सांगेन. पण न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल, बंद दारात चहापान करत असेल, तर लोकांच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल. मालदीव